नमस्कार, मी धीरज डांडके, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील पातूर नगर परिषदेची कर्तव्याध्यक्ष व बौद्ध समाजाचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर यांच्यावर बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास लखन डागोर व सागर इंगळे या दोन इसमांनी दारोकर यांच्यावर हल्ला करून त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. हे दोघेही अकोल्यातील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून दोघांनाही कदाचित दारोकर यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दारोकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ पातूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी गुरुवारी रोजी कामबंद आंदोलनही केले होते. त्यामध्ये आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली होती. या दोन आरोपीपैकी एका आरोपीला घटनेनंतर 12 तासाच्या आत अटक करण्यात पातूर पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र अजूनही फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. याबाबत पोलीस विभाग दिरंगाई करत असून कुठेतरी राजकीय दबावापोटी मॅनेज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गृहमंत्री पद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राहुल इंगळे सह कपिल पोहरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, पातूर, अकोला. नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर ऑक्टोबरच्या 1st आठवड्यापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला होता. त्यानंतर सरकारने मदतीची घोषणाही केली होती. तसेच याबाबतीत शेतकरी नेते तसेच आमदार राजू शेट यांनी काटोल तालुक्यातील जुनापिनी या गावातील व सावरगाव परिसरात राष्ट्रवादीचे सलील देशमुख कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन प्रत्यक्ष बोंड अळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादकांची झालेली अवस्था सरकार समोर आणत होते. दिल्लीत लोकसभेत खासदार राजू शेट्टी तर विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील, अजितदादा पवार तर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनीही आवाज उठवला होता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदतही केली. परंतु नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याला या मदतीपासून का वंचित ठेवण्यात आले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कदाचित काटोलचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी व सरकारी धोरणाच्या विरोधात केलेल्या त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा फटका शेतकऱ्यांना तर बसला नाही अशी शंका नागरिकांना येत आहे. आकाश गजबे सह दुर्गा प्रसाद पांडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, काटोल, नागपूर. वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषदेने देशातील अभिनव उपक्रम 1 दिवसीय बालनगराध्यक्ष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मी मराठी हास्य सम्राट फेम सुप्रसिद्ध कवी, गझलकार, गीतकार, अभिनेता किशोर बडी, खासदार रामदास तळस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे, माजी आमदार दादाराव जिकेचे, उपमुख्याधिकारी रत्नमाला फटिंग, उपसभापती धर्मेंद्र राऊत, नगर परिषद सदस्यगण आदींची उपस्थिती होती. या उपक्रमात 8000 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून ध्रुव मणी शेंडे हा विजयी ठरला. शालेय विद्यार्थ्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे, उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. विद्यार्थी अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टीने करतात, त्यामुळे जीवनाशी निगडीत व्यावहारिक दृष्टिकोनातून नगरपालिका कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी नगरपालिकेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा ध्यास असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे व अशा प्रकारचा प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करणार असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे यांनी यावेळी बोलताना सांगितले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशांत सवालाखे यांच्या 1 दिवसीय बालनगराध्यक्ष या कार्यक्रमाचे कौतुक करून आयोजनांचे स्तुत्य व उपक्रमशील कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले. मयूर वानखळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, आरवी. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये लोणी येथील जिनियस किड्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सीमाताई सोरगे, पंचायत समिती सदस्य राजू पापडकर व तुषार निकम, ग्रामपंचायत सदस्य चेतन खोडसकर, संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वानखडे हे उपस्थित होते. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर पाहुण्यांचे भाषण झाले. त्यानंतर लहान शिमुकल्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून डान्स करून सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ऋषी दुर्गे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, वरुड, अमरावती. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामधील पालांदूर गावातील महिला आणि पुरुष सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करण्याकरिता निघाले असता गावातून पडत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने काही लोकांच्या पाल्याला तर काही लोकांच्या हाताला एका महिलेच्या गळेला चावा घेतला असून या कुत्र्याला गावकऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता कुत्रा पळून जाण्यास यशस्वी झाला. पालांदूर ग्रामपंचायतीने याची माहिती भंडारा नगर परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाला दिली. पिसाळलेल्या कुत्र्याचा नगर परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग शोध घेत असून गावकऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, भंडारा. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील परसोडी शिवारात शेतपीक राखणदारीला गेलेल्या वासुदेव सूर्यभान नैताम या शेतकऱ्यांची अज्ञात इसमाकडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या शेतकऱ्याचे या शेतकऱ्यांच्या हत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान प्राथमिक तपासात गावातीलच दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी वासुदेव नैताम यांच्या शेतात 3 दिवसापूर्वी परराज्यातील गायी चारणाऱ्या टोळीसोबत धुऱ्यावर थिमेंट टाकण्यावरून वाद झाला होता. यामुळे जुन्या वादातून त्यांची हत्या झाली असावी असा संशय आहे. घटनेचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश हरणखेळे करीत आहेत. मेघश्याम ठाकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, समुद्रपूर, वर्धा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किशोरी गावाची निवड यावर्षी करण्यात आली आहे. या उपक्रमात राज्यातील 8 विद्यापीठातील 46 महाविद्यालयातील 210 विद्यार्थी सहभागी झाले असून हे विद्यार्थी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावातील रस्ते, नाल्या, तलाव, परिसर, शौचालय स्वच्छ ठेवले तर आपले आरोग्य सुदृढ राहू शकते याची माहिती गावकऱ्यांना पटवून देण्याकरिता मागील 6 दिवसापासून हातात झाडू, पावडे तसेच स्कूदर घेऊन गावातील रस्ते, नाल्या, सुलभ शौचालय स्वतः स्वच्छ करत आहे. तर लोकनिधी अभावी शौचालय बांधू शकले नाही अशा लोकांच्या घरी श्रमदानातून हे विद्यार्थी शौचालय बांधून देत आहे. तर गावकऱ्यांना देखील आता स्वच्छतेचे महत्व पटले असून शौचालय बांधकाम पूर्ण झाले की उघड्यावर शौचालयास जाणार नाही अशी हमी या विद्यार्थ्यांनी दिली आहे. अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, गोंदिया. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सध्या विविध उरुस यात्रा सुरू असतानाच स्पेनमध्ये प्रिलेंटेड कॉर्निवल्सची सुरुवात झाली आहे. साधारणपणे वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी जगभरात फेब्रुवारी हा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. या कॉर्निवलमध्ये सहसा सार्वजनिक उत्सव किंवा परेडचा समावेश असतो ज्यामध्ये सर्कस, मुखवटे आणि सार्वजनिक मुक्त पक्ष्यांचा घटक तयार केलेला असतो. तसेच या उत्सवादरम्यान लोक सजावटीने सामील होतात. कॉर्निवल हा ख्रिश्चन दिनदर्शिकाचा अविभाज्य भाग आहे. कॉर्निवल ही एक प्राचीन परंपरा असून ती प्रत्येक वर्षीच्या शेती व हंगामी चक्रांशी निगडीत आहे. इटलीपासून कॉर्निवल परंपरा स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या कॅथलिक देशांमध्येही पसरली. स्पेन आणि पोर्तुगालपासून ते कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकेतील कॅरिबियन वसाहतीतून पसरले. आजच्या काळात कॉर्निवल हा एक धर्मनिरपेक्ष उत्सव बनला आहे. संदीप नाझरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, पलूस, सांगली. आता आपण पाहू शकता आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.